नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या झेडपी आरोग्य विभाग भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न या व्हिडिओचा 22वा भाग पाहणार आहोत. मित्रांनो, परीक्षेला आता फक्त 42 दिवस बाकी आहेत, त्यामुळे सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या अनुषंगानेच या व्हिडिओमध्ये आपण 30 अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. आणि यामधील सर्वच प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याचा येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओचे पुढचे भाग पाहण्यासाठी तसेच इतरही सर्व सरकारी नोकरीचे अपडेट्स आपल्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आजच्या या 22व्या भागाला सुरुवात करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, एखाद्या उष्ण पदार्थाने दिलेली उष्णता ही पदार्थाच्या खालीलपैकी कशावर अवलंबून असते? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4. एखाद्या उष्ण पदार्थाने दिलेली उष्णता ही पदार्थाच्या वस्तुमानावर अवलंबून असते. पुढील प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे, पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. पुढील प्रश्न आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या कशापासून तयार करतात? तर मित्रांनो, प्लॅस्टिकच्या पिशव्या या इथिलिनपासून तयार केल्या जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पक्ष्यांची पंखांची हालचाल ही कोणत्या गतीचा प्रकार आहे? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर लक्षात असू द्या. पक्ष्यांच्या पंखांची हालचाल ही कंपन गती या गतीचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, पोलिओचा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून कोणत्या अवयवावर परिणाम करतो? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2, चेतासंस्था. पोलिओचा विषाणू हा तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो. पुढील प्रश्न आहे, बॉक्साईड हे खालीलपैकी कोणते धातूक आहे? तर लक्षात ठेवा, बॉक्साईड हे ॲल्युमिनियम धातूक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्व इंधनांमध्ये खालीलपैकी कोणते कॅलरी मूल्य सर्वाधिक असते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मागच्या आरोग्य विभागाच्या बऱ्याच परीक्षांमध्ये हा विचारला गेलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर लक्षात ठेवा, सर्व इंधनात हायड्रोजन याचं कॅलरी मूल्य हे सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न आहे, मानवी मेंदू व मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर याचं उत्तर लक्षात ठेवा, मानवी मेंदू व मज्जासंस्थेचा अभ्यास हा न्यूरोलॉजी या शास्त्रात करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, डोळ्याचे संरक्षक निमेषक पटल हे कोणत्या प्राण्यात आढळते? तर लक्षात ठेवा, डोळ्याचे संरक्षक निमेषक पटल जे असते ते बेडूक या प्राण्यामध्ये आढळते. मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे वाटत असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, कारण यापैकी सर्वच प्रश्नाचे उत्तर ही बरोबर असतीलच असं नाही. मी माझ्या परीने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, त्यावर मी रिसर्च करून बरोबर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते मी करेक्ट करेल. पुढचा प्रश्न पाहूयात, हिमोग्लोबिनमध्ये प्रामुख्याने कोणते खनिज असते? तर लक्षात ठेवा, हिमोग्लोबिनमध्ये प्रामुख्याने लोह हे खनिज असते. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कुठला अवयव हा रक्त शुद्ध करत नाही? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे, हृदय हा अवयव रक्त शुद्ध करत नाही व बाकी जे 3 अवयव आहे यकृत मूत्रपिंड फुफ्से हे अवयव रक्त शुद्ध करतात आणि यामध्ये हृदय हा अवयव रक्त शुद्ध करत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कुठल्या रक्तपेशी आकाराने मोठ्या असतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, श्वेत रक्तपेशी या आकाराने मोठ्या असतात. पुढील प्रश्न आहे, तुरटी ही कशासाठी वापरतात? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्की माहीत असेल की तुरटी ही रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, उष्णतासारखा आजार टाळण्यासाठी क्षाराच्या सामान्य सेवनाचे प्रमाण हे किती असावे? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, उष्णतासारखा आजार टाळण्यासाठी क्षाराच्या सामान्य सेवनाचे प्रमाण हे 5 ग्रॅम प्रतिदिन एवढे असावे. पुढील प्रश्न आहे, वर्ल्ड रेबीज डे कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा, 28 सप्टेंबर या दिवशी वर्ल्ड रेबीज डे हा साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पक्षी विज्ञान शाखेच्या कोणत्या शाखेत पक्ष्यासंबंधी जनन संबंधाचा अभ्यास केला जातो? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याचं उत्तर लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन 1, ओलॉजी. पक्षी विज्ञान शाखेच्या ओलॉजी या शाखेत पक्ष्यासंबंधी जनन संबंधाचा अभ्यास केला जातो. पुढील प्रश्न आहे, अमरवेल ही खालीलपैकी कोणती वनस्पती आहे?
तर लक्षात ठेवा, अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर लक्षात ठेवा मित्रांनो, उडणारा सस्तन प्राणी हा वटवाघूळ आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, सामान्यतः किडनीमधून कशाचे गाळण होत नाही? तर लक्षात ठेवा, सामान्यतः किडनीमधून साखरेचं गाळण होत नाही. पुढचा प्रश्न आहे, साधे मीठ हे कशाच्या एकत्रीकरणातून तयार होते? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, साधे मीठ हे तीव्र आम्ल व तीव्र आम्लारीच्या एकत्रीकरणातून तयार होते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात जास्त किरणोत्सारी पदार्थ कोणता? तर लक्षात ठेवा, यापैकी पोलोनियम हा पदार्थ सर्वात जास्त किरणोत्सारी पदार्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ग्यामा या किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो. पुढील प्रश्न आहे, शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली जी तार वापरली जाते, ती तार ही कशाची वापरतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली प्लॅटिनमची तार वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील खालीलपैकी कुठला घटक कमी पडल्यास अमोनिया हा रोग जातो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, रक्तातील लोह कमी पडल्यास अमोनिया हा रोग जडतो. पुढील प्रश्न पाहूयात, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा कशात करतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा अग्निशामकमध्ये केला जातो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही किती आहे? तर लक्षात ठेवा, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही 40% एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणुकीत कोणता देश हा प्रथम स्थानी आहे? तर मित्रांनो, हा एक कन्फ्युजन होणारा प्रश्न आहे, तर याचं उत्तर लक्षात ठेवा, भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणुकीत सिंगापूर हा देश प्रथम स्थानी आहे. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, अखिल भारतीय बुद्धिबळ महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय कपूर यांची निवड झाली आहे. त्यानंतर मिल्खा सिंग यांच्याविषयीचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मिल्खा सिंग यांना तुरुंगवास हा कोणत्या कारणामुळे झाला? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मिल्खा सिंग यांना तुरुंगवास हा विना तिकीट प्रवास केल्याच्या कारणामुळे झाला होता. त्यानंतर मिल्खा सिंग यांच्यावरच पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मिल्खा सिंग यांना देशातील सर्वात यशस्वी धावपटू कधी जाहीर करण्यात आले होते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 1 जुलै 2012 या दिवशी मिल्खा सिंग यांना देशातील सर्वात यशस्वी धावपटू म्हणून जाहीर करण्यात आले होते. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या ZP च्या आरोग्य विभाग भरतीच्या अनुषंगाने 30 अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली. तुम्ही जर या व्हिडिओचे उर्वरित 21 भाग पाहिले नसतील तर या चॅनलमध्ये जाऊन ते सर्व भाग नक्कीच पहा, कारण या सर्व व्हिडिओंमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिलेली आहे आणि येणाऱ्या ZP च्या आरोग्य विभाग भरतीमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओचे पुढचे भाग पाहण्यासाठी तसेच इतरही सर्व सरकारी नोकरीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.